नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी श्रीमती किरण प्रभाकर डवले, उपशिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भूगाव क्रमांक 1. आजचा विषय आहे आपला कार्यानुभव. कागदापासून फूल तयार करणे ही कृती आज आपण घेणार आहोत. सर्वप्रथम आपल्या परिचयाचे टिश्यू पेपर आपल्याला घ्यायचे आहेत. दोन टिश्यू पेपर घ्यायचे आहेत आणि दोन्ही टिश्यू पेपरला त्याच्या मध्याहून समान आयताकृतीमध्ये कापून घ्यायचं आहे. त्यानंतर ते टिश्यू पेपरचे तुकडे एकावर एक व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे. त्यानंतर ज्याप्रमाणे आपण पंखा तयार करताना किंवा नागोबा तयार करताना कागदाला घडी घालतो त्याप्रमाणे त्याला घडी घालून घ्यायची आहे. घडी घातल्यानंतर त्याचा मध्य साधायचा. मध्य साधून त्यामध्ये तिथे स्टेपलने एक पिन मारायची आहे. पिन मारल्यानंतर त्या पूर्ण पानांना त्या कागदाचा एखादा जो आवडीचा रंग असेल तो एक रंग किंवा उपलब्ध रंग असेल तो वरच्या बाजूला लावून घ्यायचा आहे. त्यानंतर त्या कागदाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या वेगळ्या वेगळ्या करायच्या आहेत. वेगवेगळी ती पानं बाजूला करायची आहेत. ती चिकटलेली पानं आहेत ती वेगळी वेगळी करायची आहेत. अशा प्रकारे हे सुंदर कागदी फूल तयार झालेलं आहे.